नमस्कार मित्र हो, माझ्या माधव कानगुल युट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत. मित्र हो, आजच एक शासनाचे पत्र आलेलं आहे. या पत्रामध्ये शासनाने सातवा वेतन आयोग लागू करण्याबाबतच्या सूचना दिलेल्या आहेत. आधी सूचना आल्याच्या नंतरही आपण शासनाच्या पत्रांची वाट पाहत होतो. चला, एक चांगली बातमी आहे. काय बातमी आहे ती पाहूया. मित्र हो, आतापर्यंत ज्याप्रमाणे आपण माझ्या सर्व व्हिडिओला भरभरून प्रतिसाद दिलात, त्याचप्रमाणे आजच्या व्हिडिओला सुद्धा आपण लाईक करा. आपण जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर कृपया सबस्क्राईब करा, कारण सातव्या वेतन आयोगाच्या बाबतीत आणि इतर शैक्षणिक व्हिडिओ मी रोजच्या रोज घेऊन येत असतो. चला तर मग सुरू करूयात. पहा मित्र, महाराष्ट्र शासनाचं पत्र आहे. ग्राम विकास विभाग, बांधकाम भवन बिल्डिंग 25, मर्जबान पद कोर्ट, मुंबई, दिनांक 11 फेब्रुवारी 2019. आजच पत्र आहे मित्रो. प्रति उप आयुक्त आस्थापना सर्व कोकण, पुणे, नाशिक, अमरावती, नागपूर, औरंगाबाद विभाग. पुढे विषय काय आहे? वित्त विभागाची दिनांक 30 जानेवारी 2019 ची अधिसूचना, त्या धर्तीवर जिल्हा परिषदेतील गट क व ड संवर्गातील कर्मचाऱ्यांना सुधारित वेतन श्रेणी लागू करण्याबाबत. महोदय, राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोगानुसार सुधारित वेतन श्रेणी लागू करण्याबाबत वित्त विभागाने दिनांक 30 जानेवारी 2019 रोजी अधिसूचना निर्गमित केली आहे. जिल्हा परिषदेतील गट क व ड संवर्गातील कर्मचाऱ्यांना शासन निर्णय क्रमांक DSR 2009 PK 61 आस्थापना 5 दिनांक 20/5/2009 अन्वये सहाव्या वेतन आयोगानुसार सुधारित वेतन श्रेणी लागू करण्यात आली होती. सदर शासन निर्णयानुसार जिल्हा परिषदेतील एकूण 172 संवर्गांना सुधारित वेतन श्रेणी लागू करण्यात आलेली आहे. जिल्हा परिषदेतील गट क व ड संवर्गातील कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगानुसार सुधारित वेतन श्रेणी लागू करण्याच्या अनुषंगाने सद्यस्थितीत आपल्या आधिपत्याखालील जिल्हा परिषदेत सदरचे 172 संवर्ग कार्यरत आहेत किंवा कसे, तसेच काही संवर्ग कमी झाले असल्यास किंवा इतर संवर्गामध्ये समाविष्ट झाले असल्यास, तसेच काही संवर्ग वाढले असल्यास त्या संवर्गाचे पदनाम, मराठी इंग्रजी याबाबतची सविस्तर माहिती वरील ईमेलवर 12 फेब्रुवारी 2019 रोजी दुपारी 2 वाजेपर्यंत उपलब्ध करून देण्यात यावी. आपली सम खोल गाडगे, कक्ष अधिकारी, महाराष्ट्र शासनाने हे पत्र जारी केलेलं होतं मित्रो. म्हणजे सातव्या वेतन आयोग लागू करण्याच्या तातडीच्या घडामोडी आता मंत्रालयामध्ये चालू झालेल्या आहेत. आणि आनंदाची बातमी म्हणजे लवकरात लवकर सातव्या वेतन आयोगानुसार आपल्याला पगार मिळण्याची चिन्ह दिसत आहेत. अशी आजची बातमी होती मित्र हो. बातमी आवडली असेल किंवा कामाची वाढली तर आपल्या इतर मित्रमंडळींना पाठवा आणि व्हिडिओला कृपया लाईक बटन दाबा. जर आपण व्हिडिओला लाईक केलात तर आम्हाला नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी प्रेरणा मिळते. परत भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयासोबत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.